कारण पहाटे चार साडेचारला मी तिथून विधान मंडळाच्या कार्य विधानमंडळातून निघालो नक्की कुणी कशा पद्धतीनं शेवटी शिवसेना त्याचं मॉनिटरिंग करत होती प्रत्येक अपक्ष सदस्यांशी त्यांचा संवाद होता आणि त्यांना ते मार्गदर्शन करत होते त्यामुळे त्यांनी शिवसेनेने त्यांच्याशी काय चर्चा केली कुणाकुणाची मतं कशा प्रकारे घेण्याचं ठरलेलं होतं त्यात त्याचा तपशील माझ्याकडे नाही त्यामुळं मी कोणत्याही सदस्याचं आज नाव घेणं योग्य नाही मुंबईला गेल्यावर सविस्तर चर्चा होईल त्याचा अभ्यास आम्ही निश्चित करू राजू शेट्टींनी देवेंद्र भुयारांचं नाव घेतल्यानंतर असं सांगितलेलं आहे की त्यांना आम्ही हाकलून दिलेलं आहे ते असे का वागले हे जयंत पाटील साहेब आणि अजितदादांना विचारा नक्की काय मलाही कळलं नाही की ते का असे वागले त्यामुळं ते, ते वागले का नाही इथून सुरुवात आहे त्यामुळे त्यांच्याशी मी बोललेलो नाही त्यामुळे राजू शेट्टींचं जे मत आहे ते मत विचारात घेऊन मी देवेंद्र भुयाऱ्यांना विचारेन की ते असं का वागले पण माझी माहिती अजून नाही आहे की देवेंद्र भुयाऱ्यांनी नक्की मत कुणाला दिलं राऊतांनी आरोप केला ते, ते मला कळलं आपण म्हटलं त्याप्रमाणे पण त्यांनी आरोप केलेला आहे त्यांची पहिली फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन ती असेल आणि त्यामुळं आम्ही राऊत आणि शिवसेनेशी बाबतीत त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊ आणि मग त्याच्यावर बोलू आपल्या एक सगळ्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे की कालच्या निवडणुकीमध्ये पहिल्या पसंतीची एकशे बासष्ट मतं एकशे त्रेसष्ट मतं आमच्या उमेदवारांना मिळालेली आहेत आणि समोरच्या बाजूला एकशे बावीस मतं पडलेली आहेत पहिल्या पसंतीची आता हा खेळ सगळ्या दुसऱ्या पसंतीने कसं पुढं जायचं याचा होता त्या दुसऱ्या पसंतीच्या याच्यात आम्ही आणि त्यांच्या जी स्पर्धा झाली त्या दुसऱ्या पसंती पसंतीत पहिल्या पसंतीचे आमदार आमच्याकडे जास्तच आहेत बहुमतात आहोत आम्ही तरी दुसऱ्या पसंतीला ट्रान्सफर मतं करण्याचं गणित हे जर व्यवस्थित केलं असं कदाचित आमचा उमेदवारच निवडून आला असता परंतु पहिल्याच पसंतीचं सर्वांना मत देण्याचा प्रयत्न आम्ही केल्यामुळं आम्हाला त्यात थोडंसं अपयश आलं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका